नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत कबूतर या पक्षाबद्दल माहिती. कबूतर या पक्षाचे शास्त्रीय नाव कोलंबा लिविया असे आहे, तर इंग्लिशमध्ये त्याला रॉक पिजन, रॉक डव असे देखील म्हणतात. संस्कृतमध्ये याला कपोत व नील कपोत या नावाने संबोधले जाते. सगळ्या कबूतरांचा समावेश कोलंबिडी या पक्षीकुळातला आहे. कबूतराच्या सुमारे 300 वन्य आणि पाळीव जाती आहेत. या जाती पारव्यापासून म्हणजेच कोलंबा लिविया या जातीपासून उत्पन्न झालेल्या आहेत. हे पहिल्यांदा चार्ल्स डार्विन यांनी लक्षात आणून दिले. सामान्यपणे आकाराने मोठ्या असणाऱ्या जातीला कबूतर म्हणतात, तर लहान आकाराच्या जातीला होला असे म्हणतात. कबूतर पक्षी साधारणतः 32 सेंटीमीटर आकारमानाचे असतात. निळ्या राखाडी रंगाचे पक्षी असतात. यांच्या पंखावर दोन काळे रुंद पट्टे असतात, तर यांच्या शेपटीच्या टोकावर काळा भाग असतो. मानेवर आणि गळ्यावर हिरवे जांभळे चमकदार टिपके असून पंखाखाली पांढुरका रंग असतो. यांच्या चोची काळ्या रंगाच्या असतात. डोळे आणि पाय लाल रंगाचे असतात. नरमादी दिसायला सारखेच असतात. कबुतऱ्याचे अंग हे गुबगुबीत, शरीरावरील पिसे दाट व मऊ असतात. डोके शरीराच्या मानाने लहान असते. पंख आकूळ किंवा लांब असतात. शेपटी टोकदार, गोल किंवा बोथट असून लांबीला कमी जास्त असते. कबुतराची चोच काहीशी लहान व टोकाला कठीण, मात्र बुडाला मऊ असते. पाय बहुधा आखूड असतात. यांचा आवाज खोल, गंभीर, गुटरगू गुटरगू अशा प्रकारचा असतो. बऱ्याच जातीचे नर आणि माद्या दिसायला सारखेच दिसतात, मात्र काही जातीत नराचा रंग मादीच्या रंगापेक्षा वेगळा असतो. हे पक्षी मूलतः युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया खंडामध्ये आढळून येतात. उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेश वगळता कबुतरे जगभर सर्वत्र आढळून येतात. लहान मोठी शहरे, खेडी, शेतीचे प्रदेश, धान्य कोठारे, रेल्वे स्थानके, जुन्या इमारती, किल्ले इत्यादी सर्व ठिकाणी हे पक्षी सहजपणे राहू शकतात. कबुतरांचे मुख्य अन्न म्हणजे धान्य, ज्वारी, पांढरी करडी, काळे हरभरे, शेंगदाणे इत्यादी व छोटी फळे ते खातात. मात्र पुष्कळ जाती कीटक व लहान गोगलगाई खातात. धान्यासोबत कबुतरे बारीक खडेही खातात. कबुतराच्या अन्ननलिकेत अन्नपूट आणि पोषणी असे वैशिष्ट्यपूर्ण भाग असतात. पोषणी ही स्नायूंची लहान आकारांची पिशवी असून या भागात गिळलेले अन्न खड्यांच्या मदतीने बारीक केले जाते. पाणी पिताना कबुतरे पाण्यात चोच बुडवून पाणी सरळ ओढून घेतात. कबुतरांचे प्रियराधन चालू असताना ते एकमेकांना गुटरगू गुटरगू असा आवाज काढतात आणि मान तुकवत एकमेकांना प्रतिसाद देतात. कबुतर हा समूहात राहणारा पक्षी आहे. प्रजननाचा हंगाम सोडून इतर काळात ते गटाने राहतात. काहींचे तर फार मोठे थवे असतात. काही जाती मात्र प्रजननाच्या काळात निवारा तयार करतात आणि तेथेच त्यांची वीण होते. कबुतरांचा प्रजनन काळ जवळजवळ वर्षभर असतो. बहुतेक सर्व कबूतर काट्या कुट्यापासून बेताचेच घरटे बांधतात. घरासाठी नर साहित्य जमवतो, तर मादी एकटीच घर बांधते किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेली घरटी कबूतर पक्षी वापरतात. सर्व जातींच्या माद्या एक किंवा दोन पांढरी अंडी देतात. अंडी उबवण्याचे काम दिवसा नर, तर रात्री मादी असे दोघेही आळीपाळीने करतात. साधारणतः 17-18 दिवसानंतर पिल्ला अंड्यातून बाहेर येतात. नर आणि मादी या दोघांच्याही अन्नपुटात कपोत क्षीर निर्माण होते. पिलाच्या जन्मानंतर काही दिवस कपोत क्षीर हेच पिलांचे मुख्य अन्न असते. हा पदार्थ सस्तन प्राण्यांच्या दुधासारखा असून त्यात 15% प्रथिने आणि 10% मेद पदार्थ असतात. अन्नपुटाच्या पेशी स्तरापासून कपोत क्षीर तयार होते. मानवी दुधाची निर्मिती जशी प्रोलॅक्टिन संप्रेरकामुळे होते, तशी कपोत क्षीराची निर्मितीही या संप्रेरकामुळे होते. कबुतराच्या पिलांची वाढ झपाट्याने होते. 10 दिवसानंतर पिले नेहमीचे अन्न खाऊ शकतात. काही जातींची पिले
दोन आठवड्यात उडू शकतात. माणसाने कबुतरांचा अनेक कारणांसाठी उपयोग करून घेतला आहे. प्राचीन काळापासून पाळण्यात आलेल्या प्राण्यांपैकी कबूतर हा एक आहे. रोमन लोकांनी कबूतर पक्षाचा संदेश पाठवण्यासाठी प्रथम उपयोग केला. संदेश वाहनासाठी कबूतरांची एक विशिष्ट जातीची निपज केली जाते. ख्रिस्ती लोकांच्या धर्मयुद्धात कबूतर संदेश घेऊन जात असत. अकबराजवळ 20,000 संदेशवाहक कबूतरे होते असे म्हणतात. दोन्ही महायुद्धात कबूतरांचा संदेशवाहक म्हणून उपयोग करण्यात आला. तर मित्रांनो, ही होती कबूतर या पक्षाबद्दल माहिती. पुन्हा भेटूया नवीन पक्षाच्या माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पक्षाच्या माहितीसह. धन्यवाद.